गेल्या काही दिवसांपासून हिजाबमुळे संपूर्ण देशात एक वादंग निर्माण झाले, खरं तर कर्नाटकमधील या घटनेला या देशात पडसाद उमटले होते. खरं तर आज कर्नाटक हायकोर्टाने एक निर्णय दिला आहे. हिजाब घालण्यावरून विद्यार्थ्यांनी एक याचिका दाखल केली होती, त्या याचिकेचं खंडन करताना हायकोर्टाने ती याचिका फेटाळली आहे. या सगळ्या गोष्टींकडे आपल्यासाठी एक चर्चा करण्यासाठी मुस्लिम सत्यशोधक कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी सर आहेत. सर, काय सांगाल, खरं तर आज कोर्टाने निकाल जो दिला आहे त्यांनी आज जी याचिका आहे ती फेटाळली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? सर्वप्रथम मुस्लिम सत्यशोधक मंडळ कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब संदर्भात जो निवाडा दिलेला आहे त्याचं आम्ही मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने स्वागत करतो. वास्तविक हे निवाडा देण्यापूर्वी अनेक दिवस यावरच्या सुनावणी त्यांनी घेतलेली होती आणि यानिमित्ताने त्यांनी जी निरीक्षणं मांडलेली आहेत ती निरीक्षणं आणि त्यासाठी घेतलेला संविधानात्मक तत्वांचा आधार हे दोन्हीही समाधानकारक असंच आहे. याचं कारण असं की हिजाब हा धर्माचा अविभाज्य असा भाग नाही आहे, तो श्रद्धेचा भाग नाही आहे, तो इस्लाममधून आलेल्या परंपरेचा तो भाग आहे. दुसरी गोष्ट की इस्लामिक देशांच्या मध्ये सुद्धा शाळांमधून सार्वजनिक वाहतुकीमधून शासकीय कार्यालयामध्ये आणि सामाजिक उपक्रमामध्ये अशा प्रकारच्या हिजाबना मुस्लिम देशातच जर बंदी असेल तर धर्मनिरपेक्ष भारतामध्ये पुरुषप्रधान मानसिकतेचं ही जी प्रतीकं आहेत त्याला धार्मिक म्हणणं हेच धर्मविरोधी आहे असं मला वाटतं. मग कलम 14 असेल, 15 असेल आणि 19 असेल, त्याचबरोबर कलम 25 असेल ते धर्मस्वातंत्र्याच्याबद्दल बोलतं आणि अल्पसंख्याकांच्या अधिकाराच्या संदर्भात हा सगळा भाग न्यायालयाने व्यवस्थित तपासलेला आहे आणि ते मांडत असताना त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की हे धर्माचा अविभाज्य भाग होऊ शकत नाही. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने अगदी आरंभापासूनच हिजाब सार असेल, तोंडी तलाक असेल की ज्याला धर्माचा अविभाज्य भाग मानण्यात येत होतं तो धर्माचा अविभाज्य नाही आहे हे न्यायालयाने स्पष्ट केले. मला असं वाटतं की मुस्लिम समाजाने सुद्धा अशा निवाड्यांचं समर्थन केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या अनाठाई पद्धतीने हट्टवादीपणा करून अशा गोष्टींना धार्मिकतेचा मुलामा देणं आणि शिक्षणसारख्या संस्थांमध्ये जिथे आपण समता शिकतो, समानता शिकतो, धर्मनिरपेक्षता शिकतो, वैज्ञानिक वादाचा आपण पुरस्कार करतो, अशा ठिकाणी बुरख्यासारख्याचं हिजाबसारख्याचं समर्थन करणं हे मला वाटतं अतार्किक आहे, योग्य नाही. खरं तर बरेच दिवस झाले विद्यार्थी जे आहेत ते मागणी करतात की आम्हाला हिजाब घालू द्या, मात्र आज हायकोर्टाने ती जी मागणी आहे तीच खरं तर फेटाळून लावली आणि त्यांनी कोर्टाने जसा निर्णय दिला आहे त्या निर्णयात असं सांगितलं की युनिफॉर्म जे आहे तो त्याचा जे अधिकार आहेत ते पूर्ण जे आहेत ते शैक्षणिक संस्थांकडे आहेत. विद्यार्थ्यांची मात्र मागणी हीच आहे की आम्ही खरं तर हिजाब घालूनच येणार, तो अधिकार त्यांचा आहे. नाही, कारण काय असतं की अल्पसंख्याकांसाठी असणाऱ्या स्वतंत्र शाळा आहेत की ज्या ठिकाणी यांची जी संस्कृती आहे, पेहराव आहे, बाकी गोष्टी आहे त्याच्यासाठी तिथे मुभा असते. मग त्यांनी तिथे जाऊन जर शिक्षण घेतलं तर कोणीही तिथे अडवणार नाही. जर कर्नाटक शासनाने कायदा केलेला आहे शाळांचं एक ड्रेस कोड म्हणून, गणवेश म्हणून ज्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे अशांचं पालन करणं हे त्या विद्यार्थ्यांचं कर्तव्य असतं. तेव्हा वर्गामध्ये जाऊन आम्ही बुरखा वापरू असा अट्टहास करणं आणि मग त्याला प्रतिक्रिया म्हणून आम्ही भगवे स्कार्प घालू म्हणून गोंधळ घालणं किंवा आताच्या निवाड्याच्या नंतरसुद्धा ज्या पद्धतीने हायदोस वगैरे करणं हे सुद्धा मला वाटतं चुकीचं आहे. मला वाटतं धर्म, धार्मिक संस्कृती या खाजगी गोष्टी असतात, वैयक्तिक गोष्टी असतात. आपल्या घरामध्ये, आपल्या चर्चमध्ये, आपल्या मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये, विहारामध्ये त्याचं आपण पालन करू शकतो. सार्वजनिक जीवनामध्ये मात्र धर्माचं स्तोम असता कामा नये. तर आपण बघितलं की शमशुद्दीन तांबोळी सरांनी आपल्याला सांगितलं की हे जे आहे सगळं ते निरर्थक आहे आणि याचे वाद आणि याचा प्रतिवाद कुठेही होता कामा नये. त्यामुळे येणारा काही काळ जो असेल ते परत आता विद्यार्थी सुप्रीम कोर्टात जात आहेत का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. अक्षय बडवे, सकाळ डिजिटल, पुणे.
राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.